आपल्या घरात अन्नधान्य पुरेसे न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरातील पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटणे अनाटाई पैसा खर्च होणे वरील बाबींचे मूळ कारण आपणास समजत नाही असे प्रश्न जेव्हा स्वामी केंद्रात येतात त्यावेळी सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो तर आपण ही सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी सोप्या पद्धतीत करू शकतो ती आज आपण मांडणी बघणार आहोत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हण म्हणत की घरचं धान्य सरत नाही व विकतचं धान्य पुरत नाही कारण विकतचं आणलेल्या धान्य आपल्या घरी आणल्यानंतर ते दोषमुक्त न करता आपण ते खातो यामुळे आपल्या कुटुंबावरती कितीतरी वाईट परिणाम होऊ शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणूनच आपल्याला पूर्वजनांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धनधान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंद प्रसन्न वातावरण राहते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ता आधी व नंतर चोवीस मिनटापर्यंत करायची असते ऐश्वर्य धन संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी सगळ्यात पहिली सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपली कामं आटोपली की त्यानंतर पूजा करणारी जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर असं चौरंग घ्यायचा त्या चौरंगाला आपल्याला चार असे आंब्याचे ढाळे बांधायचे आहेत तुमच्याकडं केळीचे खुंट असतील तुम्ही केळीचे खुंट बांधलेत तरीसुद्धा चालू शकतं चौरंगाच्या खाली मी स्वस्तिक काढून घेतलंय सगळ्यात पहिलं आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतरच आपल्याला पूजेची सुरुवात करायची त्यानंतर बघा मी दिवा उचलून असा खाली ठेवला आणि आता पूजेला सुरुवात करते तर सत्यनारायण भगवानाची जी फोटो आहे त्याला मी हार घालून घेतलेला आहे थोडासा असा उंचीवर खाली एक पाठ ठेवला आहे आणि त्याच्यावरती फोटो ठेवला आहे तर पाण्यानं भरलेला हा कलश गव्हाच्या राशीवर आपल्याला ठेवायचा आहे त्याला आपल्याला हळदी कुंकवायची अशी बोटो उठवायची आहेत त्यामध्ये पैसा सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे है। त्याच्यावरती आपल्याला विड्याची पानं किंवा आंब आंब्याची पाच पानाची ठेवायची आहेत त्याच्यावरती आणि त्याच्यावर तामण ठेवून आपल्याला त्याच्यात तांदूळ भरून ठेवायचे आहे सगळ्यात पहिलं आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने करा दुधाने करा किंवा पंचामृतानी करा तुम्हाला जो ये जे योग्य वाटेल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर ती बाळकृष्णाची मूर्ती आहे ती आपल्याला ह्या तांबणात म्हणजे तांदळावर आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे त्यांना चंदन हळद कुंकू आपल्याला असं लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर त्यांची माळ असतील तर ती माळ घाला वस्त्र असेल तर वस्त्रसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे त्यालासुद्धा आपण चंदन किंवा हळदी कुंकू वगैरे असं लावून घ्यायचं सगळीकडे आणि आपल्याला त्या बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यांना असं फूल वगैरे असं आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढं पूजेला सुरुवात करायची आहे तर ह्या पूजेमध्ये आपल्याला जास्त काही खर्च नाही आपल्याला तीनच देवाची आपल्याला स्थापना करायची असते गणपती बप्पा आणि वरुण देव आणि आपली कुलदैवता असते त्यांची तर सगळ्यात पहिले मी गणपती बाप्पाची सुपारी घेतलेली आहे त्यांना अभिषेक करून घेतलेला पाण्याने तर इथे बघा मी विड्याची तीन पानं अशी ठेवलेली आहेत तुम्ही जोड पान ठेवलं तरी चालेल एक माझ्याकडं पानं थोडी कमी होती त्यामुळे मी एक एक ठेवलं आहे तर आपल्याला आपल्या पूजे पुझे, पूजेला बसतो त्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या हाताला आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्याला गणपती बाप्पाची सुपारी स्थापना करायची आहे ती बघा तांदळावर मी हळदी कुंकू व्हायले आणि त्याच्यावर सुपारीची स्थापना केली आणि त्या सुपारीवर आपल्याला हळदी कुंकू फुल वाहून घ्यायचं आहे तर मधलं जे पान आहे त्याच्यावरती पण आपण हळदी कुंकू असं वाहून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला आपल्या कुलदेवताची सुपारी ठेवायची आहे आणि तिलासुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला तिसरे जे पान आहे त्याच्यावर आपल्याला वरून देवताची सुपारी स्थापना करायची आहे तिलासुद्धा सेम तेच करायचं आहे आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षदा व्हायचे आणि नमस्कार करायचा आहे तर बघा इथं मी केळी ठेवलेले आहेत पूजेमध्ये जर असतील फळं तर तुम्ही ठेवू शकता आणि नेता नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल एक श्रीफळ ठेवलेलं आहे आणि आपल्याला दक्षिणे ठेवायचे यथाशक्ती अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये त्यानंतर तुळशीपत्र वाहून घेतलं आहे मी तर पूजा संपूर्ण झाली त्यानंतर पोथी वगैरे वाचली नैवेद्य वगैरे दाखवला तर पौर्णिमा असल्या कारणाने मी श्रीयंत्रावर प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन करते तर ते सुद्धा मी आज केलं बघा आणि मी प्रत्येक पौर्णिमेलाच करते तुम्हाला जर पौर्णिमेला करता येत नसेल तर तुम्ही कधी सण असतील किंवा मंगळवार शुक्रवार तेव्हासुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ते चा डीटेल कुंकुमार्चन ते चा तर याचा डिटेल व्हिडिओ कुंकुमार्चनचा आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंकसुद्धा मी देईन तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी मी उत्तर पूजा केलेली आहे तर जे आपण सत्यनारायण पूजा केलेली त्याची उत्तर पूजा करते मी तर सगळ्यात पहिलं आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे सगळे जे आपले देव आहेत आपण ज्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्यांच्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे आपण सत्यनारायण भगवान आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू व्हायचं बाळकृष्णाला व्हायचं आहे स्वतःला आपण लावायचं आहे कपाळाला हळदी कुंकू आणि त्यानंतर अशा अक्षता घ्यायच्या आहेत हातामध्ये आणि सगळ्या देवांवरती आपल्याला अक्षता टाकायची आहेत आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे काय चूक भूल झाली असेल तर ती पदरात घ्या असं म्हणायचं आपल्याला त्यानंतर असा कलश असा हलवायचा आहे त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी एक एक करून आपल्याला काढायचे आहेत तर ह्या सुपारी आपल्या आहेत ना त्या आपण पुढच्या पौर्णिमेलासुद्धा आपण ह्या सुपाऱ्या वापरू शकतो असे पेनाने तुम्ही लिहून ठेवा कोणत्या देवाची कोणती सुपारी तुम्ही पुजलेली आहे ती आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला जेव्हा तुम्ही कराल सत्यनारायण त्यावेळेला तुम्ही हे या परत वापरू शकता असं करून आपल्याला सगळे एक एक करून आपल्याला असं सगळे पूजा काढून घ्यायचे जे आपण फुलं पानं वाहिलेले आहेत अक्षता व्हायले आहेत ते आपल्याला निर्मल्यात हे करायचे आहेत विसर्जित करायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीत फुलं आहेत ती फुलंसुद्धा आपल्याला निर्मल्यात विसर्जन करायचे आहेत दक्षिणा आहे आपण ते ठेवलेली आहे ती आपल्या पैशामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत कोणतीच गोष्ट आपण दुसऱ्या कोणाला द्यायची नाही आपल्याला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या धान्यात धान्य आपल्याला मिक्स करून ठेवायचे आहेत जे साठवणीचे धान्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत तांदूळ आहेत तर तांदळामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत गहू आहेत तर आपल्याला गव्हामध्ये मिक्स करायचे आहेत कारण की ह्या आपण पूजा जी सत्यनारायणाची केली त्याच्यामुळे आपल्या धान्यातलं आपल्या पैशातले जे दोष असतात ते सगळे निघून जातात आणि त्यामुळे आपल्या अन्नधान्यात आपल्याला बरकत मिळते म्हणून तर श्रीफळ आहे ते श्रीफळ तुम्ही फोडून त्याचा प्रसाद करून खाऊ शकता पण घरातल्याच लोकांनी त्यानंतर हे गहू आपण रास घातलेले ते सुद्धा आपल्याला गहू आपल्या साठवणीच्या गव्हामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ते ॲड करून घ्यायचं कारण की हे काय करायचं आपल्याला ह्याच्यातले बघा सगळे दोष निघालेले आहेत त्यामुळे हे धान्य आता आपले सा, सा छान असे पवित्र झालेले आहेत तर हे सगळे धान्य आपल्याला धान्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे धान्यसुद्धा आपण कोणालासुद्धा द्यायचे नाहीत आपण आपल्या घरातच हे करायचे ही जी पूजा आपण केलेली आहेत ह्याच्यातली कोणतीच वस्तू आपण कोणाला द्यायची नाही आहे म्हणजे अगदी आपल्या सख्या नात्यातलं असलं तरीसुद्धा तर हे आपल्या सत्यनारायण भगवानची पोथी आणि फोटो आहे तो आपल्याला पुढच्या पौर्णिमेला लागणार आहे आणि केळे तीसुद्धा आपल्या घरातल्याच लोकांनी खायचे आहेत त्यानंतर आपल्याला असं करून सगळी एक एक करून आपल्याला पूजा सगळी काढून घ्यायचे आहेत हे जे ढाळे बांधलेले आहेत आंब्याचे ते सुद्धा ढाळे आपल्याला निर्मल्यात विसर्जित करायचे आहेत आपल्याला वस्त्र लागणार आहे पुढच्या पौर्णिमेला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करू शकता बिना ब्राह्मणाचे ब्राह्मण जरी नसतील तरी तुमचं तुम्ही अशा पद्धतीत तुम्ही घरच्या घरी सत्यनारायण पूजा करू शकता ही पूजा तुम्हाला प्रदोष समय करायची आहे आणि ह्या पूजेची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ